एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. आज सायंकाळी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आता महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंचं नाव पुढं करत देवेंद्र फडणवीसांकडून धक्का. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात असताना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतर बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामं यासाठी पुढे निघालेलो आहे. नामांतरासारखे निर्णय आधीच व्हायला हवे होते अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये भूस्खलनामुळे 8 ठार. मणिपूरमध्ये भूस्खलनामुळे किमान 8 जण ठार झाले असून 50 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले. मणिपूरमधील नोनी शिल्ह्यात रेल्वे कन्स्ट्रक्शन कॅम्पजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दरड कोसळल्यामुळे 13 जण जखमी देखील झालेत. या भूस्खलनाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे. अग्निवीर भाजप कार्यकर्ते त्यांना नोकऱ्या का द्यायच्या, ममता बॅनर्जी यांचा केंद्राला सवाल. अग्निवीर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. या भाजप कार्यकर्त्यांना राज्यांनी नोकऱ्या का द्यायच्या असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी केलाय. सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा मला आनंद, शरद पवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणणाऱ्या आजच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती होणं म्हणजे अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणं, याचा मला आनंद होतोय असं शरद पवार म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली, पृथ्वीराज चव्हाण. मुळात उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होतं, त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती. अधिवेशनात भाषण करून राजीनामा दिला असता तरी चाललं असतं, पण त्यांनी अधिवेशनात बोलण्याची संधी गमावली अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. आजपासून भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार राष्ट्रवादीचा स्पष्ट इशारा. शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा पाप भाजपनं केलंय. हे महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी कधीच विसरणार नाहीत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजपासून भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभं राहणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलाय. म्हणून मला खूप आनंद झाला एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, अनेक वर्ष एकत्र काम केलं म्हणून मला आनंद आहे, खूप खूप शुभेच्छा अशा आशयाचं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचा शिवसेनेवर दावा, पक्ष दाव्याकडून संघर्षाची शक्यता. पक्षात फूट पडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव टाकलाय. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावलाय. या 16 आमदारांनी गोव्यात तातडीने दाखल व्हावं असा व्हीप जारी केला आहे. आमचाच पक्ष हा शिवसेनेचा असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय, त्यामुळे आता या दाव्यावरून कायदेशीर संघर्ष होणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिल्पा शेट्टीचा असाही योग. अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वात फिट अँड बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती योगतज्ञही आहे. शिल्पानं काही काळ योग करतानाचा फोटो शेअर केलाय. सगळ्यांचं लक्ष वेधून या फोटोनं घेतलाय, कारण शिल्पा झाडाच्या फांदीवर बसून योगासन करत होती, त्याचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलाय. संग्राम पायल लवकरच अडकणार विवाह बंधनात. लॉकअप या शोमध्ये दिसलेली पायल रोहतगी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच संग्राम सिंह पायल रोहतगी हे जोडपं विमानतळावर स्पॉट झालं. ती मुंबईहून लग्नासाठी रवाना झाली आहे. पायल बिनधास्त शैली आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. या दोघांनी लॉकअप या रियालिटी शोमध्ये लग्नाची घोषणा केली होती.
पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात धाडू नये, संयुक्त राष्ट्र मोहम्मद झुबे यांच्या अटकेबाबत नाराजी। पत्रकार करत असलेले लेखन, ट्वीट आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडू नये असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या प्रवक्त्यानं म्हटलंय। अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेसंदर्भात हे मत व्यक्त करण्यात आलं आहे। सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू PV सिंधू व पुरुष गटातील अव्वल खेळाडू HS प्रणॉय यांनी इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय। उपांत्यपूर्व फेरीच्या गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूनं थायलंडच्या पत्तियापोन चाईवानवर 19-21, 21-9, 21-14 अशी केवळ 57 मिनिटात 3 गेममध्ये मात केली आहे। म्हणून बुमराहकडं नेतृत्व, नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटीत खेळू शकणार नसल्यानं निवड समितीनं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे। मात्र संघात माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व ऋषभ पंत असतानाही बुमराहकडं नेतृत्व कसं सोपवलं गेलं असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र बुमराह संघाचा उपकर्णधार आहे व नियमित कर्णधार खेळणार नसेल तर उपकर्णधारालाच नेतृत्व दिलं जातं असा खुलासा संघ व्यवस्थापनानं दिलाय।